जे अशक्य वाटते ते स्वप्न मला व्हायचं टू फाईट द अनबिटेबल फो ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही आहे त्या शत्रूला मला हरवायचं मित्रांनो आपण गेल्या लेक्चरमध्ये शब्दाच्या जातीतील नाम हा प्रकार पाहिला आता आपण पाहणार आहोत सर्वनाम जो शब्दाचा दुसरा प्रकार आहे ठीक आहे चला तर मग पोलीस मिशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला आज जा शब्दाच्या जा जातीमधला दुसरा प्रकार शिकवणार आहे ना त्याचं नाव आहे सर्वनाम ठीक आहे मग सर्वनाम म्हणजे काय नामाचा पुनर्विचार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात ठीक आहे ही पुस्तकीय भाषेमध्ये व्याख्या झाली तर सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये एक अशी छोटीशी व्याख्या मी केली आहे म्हणजे आपण नावा नामाचा वापर टाळण्यासाठी आपण ज्या शब्दाचा वापर करतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो म्हणजे बघा आपण कोणाचं नाव न घेता त्या नावाच्या जागी आपण दुसरा एखादा शब्द जो वापरतो ना त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो ठीक आहे म्हणजे मुळात सांगायचा उद्देश हा आहे की नामाचा वापर टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनाम असे म्हणतो ठीक आहे मराठीत एकूण नऊ सर्वनाम आहेत इथे मराठीमध्ये एकूण नऊ सर्वनामे आहेत आणि ही नऊ सर्वनामे तुम्ही पाठच करून घ्या कारण ही सर्वनामे खूप महत्त्वाची आहेत आणि या सर्वनामावरूनच आपल्याला सर्वनामाचे प्रकार ओळखता येतील ठीक आहे मग ते सर्वनामे कोणती आहेत नऊ तर ती सर्वनामे अशी आहेत मी तू तो हा जो कोण आपण काय स्वतः ही मराठीतील एकूण नऊ सर्वनामे आहेत ठीक आहे ही सर्वनामे तुम्ही पाठच करून घ्या खूप महत्त्वाची आहेत जर जर पाठ करण्यासाठी एक ट्रिक म्हणत असाल तर मी एक असं पाठ करण्यासाठी एक ट्रिक बनवली आहे सोपीच आहे ती तुम्ही वापर करू शकता मी तू तो हा जो कोण आपण काय स्वतः ही ट्रिक आहे जी तुमच्यानुसार तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या नुसार तुम्ही ती पाठ करा ठीक आहे मी तू तो हा जो कोण आपण काय स्वतः अशा प्रकारची ही जी ट्रिक आहे ती तुम्ही पाठ करू शकता ठीक आहे तर ही नऊ सर्वनामे तुम्ही पाठ लक्षातच ठेवा पुढे जाऊत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहेत हे जे आपण नऊ सर्वनामे पाहिलेत या नऊ सर्वनामामध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहेत मग ती तीन सर्वनामे कोणती आहेत जी लिंगानुसार बदलतात तर ती आहेत तो हा जो तो हा जो हे जे सर्वनामे आहेत ते लिंगानुसार बदलतात तर लिंग म्हणजे काय हे लिंगचा एक वेगळा एक चॅप्टर आहे ते लिंग तुम्हाला वेगळा चॅप्टर मी शिकवणारच आहे पुढे चालून तोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवा की लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत तर तीन आहेत हे पाठच करून ठेवा आणि ते कोणते तीन, तीन आहेत तर ते तो हा जो ही तीन सर्वनामे आहेत ठीक आहे पुढे जाऊत वचनानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत वचनबही हा वेगळा चॅप्टर आहे वचन मी तुम्हाला शिकणारच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर मग वचनानुसार बदलणारी सर्वनामे पाच आहेत ठीक आहे वचनानुसार बदलणारी किती सर्वनामे आहेत पाच आहेत मग ती पाच कोणती कोणती आहेत मी तू तो हा जो ही पाच सर्वनामे आहे हे लिंगानुसार आणि वचनानुसार बदलणारी जी सर्वनामे आहेत ती तुम्ही पाठच करून ठेवा लक्षात ठेवा की लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहेत वचनानुसार बदलणारी सर्वनामे पाच आहेत मग लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन कोणती कोणती आहेत तर तो हा जो आणि वचनानुसार बदलणारी सर्वनामे मी तू तो हा जो चला आपन आता आपण पुढचा प्रकार बघू पुढे जाऊ आता आपल्याला मेन मुद्द्याकडे यायचं आहे सर्वनामाचे आपल्याला प्रकार बघायचे आहेत मग सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत तर सर्वनामाचे एकूण प्रकार सहा, सहा कुंती -कुंती आहेत मग ती सहा सर्वनामे कोणते कोणते आहेत पहिला पुरुषवाचक सर्वनाम दुसरा दर्शक सर्वनाम तिसरा संबंधी सर्वनाम चौथा प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचा सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम ही आपण या लेक्चरमध्ये आपण सहाही प्रकार आज पाहणार आहोत तर आपण सर्वनामाच्या पहिल्या प्रकाराला सुरुवात करूया ज्याचं नाव आहे पुरुषवाचक सर्वनाम ठीक आहे मग पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणतात काय नाही कसं ओळखावं हे तुम्हाला मी सांगतो ठीक आहे मग लक्षात ठेवा पुरुषवाचक सर्वनाम आपण पहिला प्रकार बघत आहोत सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनामा सर्वनामामध्ये पहा जगात बोलणाऱ्याच्या दृष्टीने सर्व व्यक्तीचे तीन गट पडतात एक गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये बोलणारे जे असतात त्याचे सर्व व्यक्तीचे तीन गट पडतात मग ते तीन गट कोणते कोणते आहेत पहिला गट बघा बोलणाऱ्याचा किंवा लिहिणाऱ्याचा एक गट म्हणजे स्वतःच बोलतोय तो गट म्हणजे तो प्रथम गट आहे दुसरा गट बघा ज्याच्याशी बोलायचे किंवा लिहावयाचे तो गट म्हणजे द्वितीय गट म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपल्या समोरचा दुसरा व्यक्ती असतो ना त्याला आपण जेव्हा बोलतो तेव्हा तो दुसरा गट असतो ठीक आहे आता तिसरा गट बघा ज्याच्याविषयी बोलायचे किंवा लिहावयाचे तो गट म्हणजे तृतीय गट म्हणजे हा गट कसा उदाहरणार्थ आम्ही दोघं बोलतो आहे पण आम्ही दोघं आहे पण आम्ही विचार किंवा आम्ही आहे कोणाविषयी तिसऱ्या व्यक्तीबद्दल आहे तेव्हा तृतीय गट होतो ठीक आहे हे पुढच्या पॉईंटनुसार तुम्हाला क्लिअर होतील ही तिन्ही गट ठीक आहे कारण पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात त्या तिन्ही प्रकारामध्ये हे प्रथम गट द्वितीय गट आणि तृतीय गट हे येणार आहेत त्या तीन प्रकारामध्ये तुम्हाला समजणार आहे ठीक आहे मग हे जे गट आहेत वरील तीनही गटांना मराठी भाषेमध्ये पुरुष असे म्हणतात याला पुरुष नाव दिलेलं आहे प्रथम गट द्वितीय गट आणि तृतीय गट बरोबर आता याचे प्रकार आपण पाहणार आहोत कारण पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार आहेत ठीक आहे आपण सर्वनामामधला पहिला प्रकार बघतोय पुरुषवाचक सर्वनाम आणि त्या पुरुषवाचक सर्वनामामध्ये तीन उपप्रकार आहेत ते कोणते कोणते पहिला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दुसरा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तर आपला पुरुषवाचक सर्वनामामधला पहिला उपप्रकार बघायचा आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याच्यामध्ये तो प्रथम गट असतो ठीक आहे मग आता प्र आपण या आप पुरुषवाचकाचा आपण डिटेल माहिती पाहणार आहोत तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होऊन जाणार आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल याची माहिती मिळणार आहे तर लक्षात ठेवा तर आपण सुरुवात करूया प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा बोलत असताना स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे होत ठीक आहे ही थी पुस्तकीय भाषेमध्ये व्याख्या झाली तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो की यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय असतं आता प्रथम पुरुषवाचकमध्ये बोलणारा जो काय असतो स्वतःचा उल्लेख करतो तेव्हा काय प्रथम पुरुषवाचक सर्वनाम होते म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कसं ओळखायचं त्याच्यामध्ये मी आम्ही आपण स्वतः या चार प्रकारावरून आपल्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम ओळखता येते आणि हे जे चारही शब्द जेव्हा येतात ते स्वतःचा उल्लेख करतात तेव्हा ती स्वतःबद्दल बोलतात त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो आता बघा तुम्हाला उदाहरणानुसार हे समजून जाईल की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कसं ओळखायचं ठीक आहे ते एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रथम पुरुषवाचक कसं ओळखण्यासाठी प्रथम पुरुषवाचकामध्ये तो स्वतःचा उल्लेख करतो बोलताना ठीक आहे बोलत असताना स्वतःचा उल्लेख करतो तेव्हा तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतो ठीक आहे उदाहरण उदाहरणानुसार तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल तर लक्षात ठेवा पहिलं उदाहरण आहे मी काल परीक्षा दिली ठीक आहे याच्यामधला अंडरलाईन केलेला शब्द जो आपण इन्वर्टेड कामामध्ये आपण घेतलेला आहे मी ठीक आहे मग आपल्या परीक्षेमध्ये असा प्रश्न होते की मी काल परीक्षा दिली अंडरलाईन केलेला शब्द असतो मी या शब्दाला आपण अंडरलाईन केले आहे आपण यामध्ये आपण इन्वटेड कामामध्ये घेतलेला आहे समजण्यासाठी तर लक्षात ठेवा की यामधला प्रकार कोणता आहे मी काल परीक्षा दिली मीला अंडरलाईन आहे तर ओळखायचं की याच्यामधला सर्वनामाचा प्रकार कोणता आहे ठीक आहे मग मी हे कोणाचा उल्लेख करून देते स्वतःबद्दल कारण मी परीक्षा दिली ना माझ्याविषयी स्वतःबद्दल बोलतो आहे मी काल परीक्षा दिली आणि मी आम्ही आपण स्वतःपैकी मी हा शब्द आलेला आहे म्हणजे हे कशामध्ये असणार प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये असणार ठीक आहे दुसरं उदाहरण बघा आम्ही उद्या सहलीला जाणार ठीक आहे आता या वाक्यामध्ये तो स्वतःचा उल्लेख करतोय बोलताना आम्ही उद्या सहलीला जाणार म्हणजे तो स्वतःबद्दल उद्देश म्हणतोय दुसऱ्याबद्दल नाही कारण आपल्या व्याख्यामध्ये सांगितले आहे की बोलणारा बोलत असताना स्वतःचा उल्लेख करू लागला तेव्हा तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतो आणि ल एक गोष्ट लक्षात ठेवा मी आम्ही हे दोन शब्द आलं तर समजून जा की हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि दुसरं जे आपण आणि स्वतः जे आहेत हे आपल्या पुढील प्रकारामध्ये पण हे आहेत आपण स्वतः आपण या आपण स्वतःच्या वेळेस थोडं लक्ष दिलं पाहिजे पण मी आणि आम्ही हे दोन्ही जर आले तर कन्फर्म समजून जा की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे ठीक आहे पुढचं उदाहरण बघा आपण असले काम करणार नाही आपण या शब्दाला इनोडेट कॉमधे आहे अंडरलाईनमध्ये आहे ठीक आहे आपण हे कशामध्ये येतं हे आपल्याला लक्षात बघायचं आहे UH बघा आपण असले काम करणार नाही स्वतःबद्दल म्हणतो आहे की आपण असले काम करणार नाही आणि जेव्हा स्वतःबद्दल बोलणारा बोलत असेल तो कशामध्ये येतो तो प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो आहे ठीक आहे पॉईंट कळाला का तुम्हाला तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे तुम्हाला जर समजलं नसेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी क्लिअर करून देणार आणि मराठी व्याकरणामधला तुमचा एकही प्रश्न जाणार नाही याची शाश्वती मी देतो आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा स्वतः खात्री करून घेतली हे वाक्य आहे स्वतः इनोटेड कॉमामध्ये आहे अंडरलाईनमध्ये आहे ठीक आहे मग आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये तो बघायचा आहे पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो आहे पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणत्या प्रकारात येतो आहे स्वतः खात्री करून घेतली म्हणजे मी स्वतः खात्री करून घेतली म्हणजे बोलणारा बोलत असताना स्वतःचा उल्लेख करायला आहे दुसऱ्याचा उल्लेख करणं झाला आहे ना तिसऱ्याचा उल्लेख करणं झाला आहे स्वतःचा उल्लेख करायला आहे आणि जेव्हा स्वतःचा उल्लेख होतो तेव्हा काय असतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतं ठीक आहे मग मित्रांनो लक्षात ठेवा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तुम्हाला समजलं का या प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्हाला लेक्चर आवडलं असेल लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपले दुसरे काही मित्र असतील ज्यांना शिकण्याची इच्छा असेल भरतीमध्ये लागायची इच्छा इच्छा असेल आणि मराठी व्याकरण शंभर टक्के परफेक्ट करून घेण्याची इच्छा असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा आणि तुम्ही स्वतःसुद्धा करा ठीक आहे हे आपलं इथे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम संपलेलं आहे आता पुरुषवाचक सर्वनामामधला आपला दुसरा प्रकार बघायचा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं हे पण आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे मग आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या घ्या बोलणारा बोलत असताना ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात ठीक आहे आता यामध्ये द्वितीय पुरुषाच्या सर्वनामामध्ये ज्याच्याशी बोलायचं आपल्याला त्याचा उल्लेख के उल्ले केला जातो म्हणजे दुसऱ्याशी आपल्या समोरच्याशी बोलतो ना आपण तेव्हा त्याचा उल्लेख केला तेव्हा आपल्याला द्वितीय पुरुषाचे सर्वनाम म्हणतात मग कसे ओळखायचं बघा तू तुम्ही आपण स्वतः या चारीवरून ओळखायचं ठीक आहे बघा हे आपण स्वतः प्रथम पुरुषाच्या सर्वनामामध्ये सुद्धा आले द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा आले आणि तृतीयमध्ये पण येणार आणि समोर पुढच्या प्रकारामध्ये सुद्धा येणार तेव्हा आपल्याला या आपण आणि स्वतः जेव्हा आले तेव्हा आपल्याला विचार करून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे ठीक आहे पण यामध्ये तू आणि तुम्ही आलं तर द्वितीय मी आणि आम्ही आलं तर प्रथममध्ये येणार ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा बोलणारा बोलत असताना ज्याच्याशी बोलायचं त्याचा उल्लेख जेव्हा करू लागला तेव्हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतात हे चार प्रकार आहेत तू तुम्ही आपण स्वतः याच्यानुसार आपल्याला त्याचा प्रकार ओळखायचा आहे ठीक आहे चला मग आपण उदाहरणानुसार हे तुम्हाला टॉपिक क्लिअर होऊन जातील पहिलं उदाहरण बघा तू ही पुस्तके वाच तू हा शब्द अंडरलाईन केला आहे आपण प्रश्नामध्ये इनोडेट कॉमा केला आहे अंडरलाईन होत नव्हतं म्हणून इनोडेट कॉमामध्ये घेतला आहे परीक्षेमध्ये अंडरलाईन येतो ठीक आहे मग तू ही पुस्तके वाच हा आपला प्रश्न आलेला आहे मला सांगा तू हा प्रकारामध्ये तू कोणत्या याच्यामध्ये प्रकारामध्ये येतो आहे कशामध्ये येतो द्वितीय पुरुषवाचकमध्ये तू तुम्ही आपण स्वतः हे चार आहे ना तू तू कशामध्ये येतोय द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतोय मग आता एक लक्षात ठेवा की तू हा शब्द वाक्यामध्ये काय सांगले द्वितीयमध्ये बोलणारा बोलत असताना ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करतो आहे म्हणजे समोरच्याशी बोलायचे दुसऱ्याशी मग आता मी सांगते की तुला तू ही पुस्तके वाच समोरचा आला ना व्यक्ती याच्यामध्ये तू ही पुस्तके वाच म्हणून स्वतःविषयी बोलत नाही तो समोरच्या विषयी बोलतोय दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय आणि जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे तेव्हा काय असतो द्वितीय सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ठीक आहे ही गोष्ट क्लिअर झाली पुढचं उदाहरण घ्या तुम्ही उद्या कार्यक्रमाला अवश्य जा ठीक आहे तुम्ही हा शब्द एनोडेड कॉमामध्ये आहे तुम्ही या शब्दावरून आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे ठीक आहे मग लग बघा तुम्ही हा सर्वनाम कोणत्या प्रकारामध्ये येतो तुम्हाला सांगले की तू तुम्ही आपण स्वतः मग तुम्ही हा शब्द द्वितीय पुरुषाच्या सर्वनामामध्ये आहे मग या वाक्यावर ओळखायचं कसं तुम्ही उद्या कार्यक्रमाला अवश्य जा म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो आहे की तुम्ही उद्या कार्यक्रमाला अवश्य जा बरोबर ते बोलणारा दुसऱ्याविषयी बोलतो आहे समोरच्या विषयी बोलतो आहे बरोबर मग तेव्हा तो वाक्य काय असतं आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तिसरा उदाहरण बघा आपण खूप चांगले बोलता आपण खूप चांगले बोलता याच्यामधला आपण हा शब्द आहे आपण शब्द प्रथम पुरुषवाचकमध्ये येतो द्वितीय पण येतो आणि तृतीयमध्ये पण येतो पण ओळखायचं कसं वाक्यावरून ओळखायचं वाक्य काय म्हणतं आहे आपण आलात मला आनंद झाला म्हणजे या वाक्यामध्ये समोरच्या व्यक्तीला म्हणतो आहे स्वतःबद्दल आहे का नाही तिसऱ्याबद्दल आहे का नाही समोरच्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे आणि जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होतो एक गोष्ट लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीला म्हणाले की आपण आलात सॉरी कोणतं चालेल आपण खूप चांगले बोलता हे एक उदाहरण आहे ते आपण आलात मला आनंद झाला हे पण वाक्य आहे आपलं पुढचं उदाहरण होतं आपण खूप चांगले बोलता दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलते आपण खूप चांगले बोलता आणि तेव्हा तो काय असतं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतं पुढचं उदाहरण घ्या स्वतः चोराला पकडले हे छान केले बघा आता या वाक्यामध्ये स्वतः एनोडेट कॉमामध्ये आहे मग स्वतः तो स्वतःविषयी म्हणतो का नाही तर समोरच्या व्यक्तीबद्दल बोलते तुम्ही स्वतः चोराला पकडलं हे छान केलं बघा स्वतः चोराला पकडलं हे छान केले बघा समोरच्या व्यक्तीबद्दल बोलतोय दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो आहे आणि तेव्हा द्वितीय पुरुषाच्या सर्वनामामध्ये हा प्रकार येतो हे गोष्ट लक्षात ठेवा काही उदाहरण तुम्हाला एक्स्ट्रा बघा तू उत्तम गाणे गातोस द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तुम्ही हार मानू नका दुसऱ्याला म्हणतोय द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपण आला आपण आलात मला खूप आनंद झाला दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम स्वतः मुलाकडे लक्ष देता हे चांगले आहे दुसऱ्याला म्हणते समोरच्याला म्हणतो आहे तेव्हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो आता आपण पुरुषवा आपला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम संपलेला आहे काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता आता आपल्याला बघायचं आहे तिसरा प्रकार तो म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपण पुरुषवाचक सर्वनामामधले उपप्रकार पाहतोय पहिला आणि प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपण संपवलेत आता आपला त्रि तिसरा पुरुषवाचक सर्वनामा सर्वनामामधला उपप्रकार चालू आहे तिसरा बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना वापरली जाणारी सर्वनामे तृतीय पुरुषवाचक सर्वनामे होतात ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या आहे पुस्तकी भाषेमधली व्याख्या झाली आता सोपी भाषा बघा की आपण तृतीय पुरुषाच्या सर्वनाम कसं ओळखायचं आपण जेव्हा बोलतोय पण बोलताना आपण तिसऱ्याचा विषय काढतोय तेव्हा ती तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होतात कळालं का तृतीय पुरुषाच्या सर्वनाम कसं ओळखायचं आपण दोघे बोलतो आहे पण बोलताना आपण तिसऱ्या व्यक्तीचा व्यक्तीबद्दल बोलतोय बोलता आपण पण तो व्यक्ती आपल्या सोबत नसतो किंवा जवळ नसतो तो कुठेतरी असतो पण आपण बोलताना तिसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होते ठीक आहे म्हणजे ओळखायचे कसे याचे शब्द आहेत तो ती ते आपण स्वतः हे आपण स्वतः तीनही प्रकारामध्ये आलेले आहेत ही आले गोष्ट लक्षात ठेवा ते, वा। ते आपल्याला वाक्यावरून ओळखावं लागतील ठीक आहे मग तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कसं ओळखायचं म्हटलं तर हे पाच आहेत प्रत्यय त्या प्रत्ययावरून आपल्याला ओळखायचे सर्वनामावरून ठीक आहे मग आपल्याला आता उदाहरणावरून ही गोष्ट क्लिअर करायची तुम्हाला जरी मी एक वेळ सांगतो की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम जे आहे जे स्वतःबद्दल बोलतो तेव्हा प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम दुसऱ्याबद्दल बोलतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम दोघं बोलतात पण विषय तिसऱ्याचा असतो तेव्हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असतात ठीक आहे आता ही कन्सेप्ट तुम्हाला उदाहरणावरून कळून जाईल मग ती उदाहरणं कोणत्या ती पाहूत आपण ठीक आहे पहिलं उदाहरण आहे तो छान चित्रकार आहे तो या शब्दाला एनोडेड कॉमामध्ये आपण अगोदर सांगितले तो ती ते आपण स्वतः तृतीयमध्ये येतात ठीक आहे आपण वाक्यानुसार कसं ओळखायचं तो या शब्दाला एनोडेड कॉमामध्ये आहे मग तो वाक्यानुसार ओळखा की तो छान चित्रकार आहे आम्ही दोघं बोलतोय पण काय म्हणतो आहे की तो चांगला चित्रकार आहे तो म्हणजे आम्ही दोघं बोलतो तिसऱ्याचा आपण उल्लेख करतोय आमच्या दोघाचा उल्लेख नाही करत आपण तिसऱ्या व्यक्तीचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होते ठीक आहे हे गोष्ट कळाली का पुढच्या उदाहरणानुसार आणखीन कळाली जर समजलं नसेल तर बघा ती आज आली नाही हे वाक्य आहे ती या शब्दाला इनोडे कॉमामध्ये अंडरलाईन आहे ठीक आहे म्हणजे आम्ही दोघं बोलतोय पण काय म्हणतोय तिसरा तर विषय काढतो ना कारण ती आज आलीच नाही आम्ही दोघं बोलते आणि विषय बोलते कोणाबद्दल तिसऱ्या व्यक्तीबद्दल आणि जेव्हा तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख निघतो तेव्हा काय असतो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ठीक आहे पुढचं उदाहरण बघा ते गावाला जाणार आहे ते या शब्दाला एनोडेट कॉमामध्ये आहे ते आज ते गावाला जाणार आहेत म्हणजे बोलताना आपण तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख काढतो आहे तो व्यक्ती जवळ नाही आहे दोघं बोलते फक्त तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करतो आणि जेव्हा तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख होतो तेव्हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होते पुढचं उदाहरण बघा बाबांनी सर्वांना बसमध्ये बसवले स्वतः मात्र खाली उतरले याच्यामध्ये स्वतः हा शब्द कसा ओळखायचा आहे प्रथम आहे की द्वितीय आहे की तृतीय आहे कोणाबद्दल उल्लेख काढला आहे तेव्हा त्याच्यावरून आपला प्रथम आहे की द्वितीय आहे की तृतीय आहे हे ओळखायचं आहे मग बघा वाक्यामध्ये म्हणलं आहे की बाबांनी सर्वांना बसमध्ये बसवलं आहे बाबा तिथं नाहीत आपण बोलायला कुठे दोघं आपण कोणतरी आहेत सोबत आपण बोलतो आहे पण विषय तिसऱ्याचा निघतोय मग स्वतः मात्र खाली उतरले आपण दुसऱ्याला सांगतोय पण उल्लेख तिसऱ्याचा करतो आहे तेव्हाही स्वतःही तिसऱ्याचा उल्लेख निघतोय आणि तेव्हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होते पुढचं उदाहरण बघा तिने काल मला बागेत बोलवले आपण मात्र आलीच नाही याच्यामधला आपण हा शब्द इनवर्टेड कामामध्ये अंडरलाईनमध्ये आहे या वाक्यावरून आपल्याला पुरुषवाचक सर्वनामामधला कोणता प्रकार आहे ते ओळखायचं आहे आहे आम्ही दोघं पण विषय निघतो तिसऱ्याचा आणि जेव्हा विषय तिसऱ्याचा निघतो तेव्हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होते की आम्ही बोलतोय आम्ही दोघं बोलते की तिने मला भागत बोलवलं आपण मात्र आलीच नाही मी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलते आणि जेव्हा तिसऱ्या व्यक्तीबद्दल उल्लेख निघतो तेव्हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होते ही गोष्ट कायम लक्षात ठेवा ठीक आहे या पुरुषाच्या सर्वनामामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये पुरुषवाचक सर्वनामाचे हे तीन उप प्रकार संपले तरी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे स्वतःचा उल्लेख करू लागला तेव्हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे दुसऱ्याचा उल्लेख करू लागला म्हणजे समोरच्याचा उल्लेख करू लागला तेव्हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होते आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे आपण दोघं बोलतोय पण उल्लेख आपण तिसऱ्याचा करतोय तेव्हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होते ठीक आहे हे पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार आपण इथे संपलेले आहेत ठीक आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट आणि शेअर करायलासुद्धा सबस्क्राईबच्या बाजूलाच घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करायला विसरू नका आता आपल्याला सर्वनामाचा आपण पहिला प्रकार संपवला आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम आता आपला सर्वनामाचा दुसरा प्रकार चालू आहे आणि तो म्हणजे दर्शक सर्वनाम ठीक आहे मग दर्शक सर्वनाम म्हणजे काय ज्या सर्वनामाचा वापर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो त्याला सर्वनाम त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात ठीक आहे दर्शक सर्वनाम म्हणजे काय जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी त्या शब्दाचा वापर केला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात मग ते प्रत्येक कोणते जे शब्द कोणते आहेत तो ती ते हा ही हे ही सहा सर्वनाम आहेत या सहा सर्वनामामधून जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी उल्लेख केला तर ते तेव्हा ती दर्शक सर्वनामे असतात ठीक आहे मग कोणते कोणते आहेत उदाहरण बघा ते आंब्याचे झाड आहे मग हे आपल्याला दूरची किंवा जवळची वस्तू सांगाले की ते काय आहे आंब्याचं झाड आहे पण ते या प्रत्येक आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतलं आहे म्हणजे हे काय आहे दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू आपल्याला सांगत आहे था या शब्दावरून त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो ठीक आहे पुढचं उदाहरण घ्या ती माझी वही आहे टेबलावरली वही जी आहे जवळची किंवा दूरची वस्तू आपल्याला दाखवायले आणि कोणत्या प्र शब्दांना दाखवायले ती या सर्वनामामुळे दाखवायले आणि तेव्हा आपल्याला काय होतो दर्शक सर्वनाम आहे हे आपल्याला समजतं पुढचं उदाहरण बघा तो राजाचा राजवाडा आहे आपल्याला जवळून किंवा दूरून आपल्याला सांगते की तो काय आहे राजाचा राजवाडा आहे आणि कशावरून दाखवते कोणत्या प्रत्यावरून दाखवते सर्वनामावरून तो आणि जेव्हा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याचा उल्लेख करत असेल तेव्हा कोणतं सर्वनाम होतं दर्शक सर्वनाम ही गोष्ट क्लिअर झाली पुढचं उदाहरण बघा ही माझी शाळा आहे ही काय आहे माझी शाळा आहे याच्यामधला ही काय आहे दर्शक सर्वनाम आहे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवते ठीक आहे पुढचं उदाहरण बघा हे माझे मंगळसूत्र गहाण ठेव ते आले म्हणजे सोडून आणतील म्हणजे हे काय म्हणते की हे मंगळसूत्र आहे माझं जवळचं किंवा दूरची वस्तू दाखवायला तेव्हा काय होतो दर्शक सर्वनाम आहे पुढचं उदाहरण बघा हा माझा वर्गबंधू आहे समोरचा आहे त्याला काय म्हणते की हा काय माझा वर्गबंधू आहे जवळची किंवा दूरची वस्तू हो सांगायला तेव्हा कोणतं सर्वनाम होते दर्शक सर्वनाम होते ठीक आहे आपले ते दर्शक सर्वनाम घेतला दुसरा प्रकार संपलेला आहे पुढचा स प्रकार आहे सर्वनामाचा तिसरा संबंधी सर्वनाम कोणता आहे संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम म्हणजे काय संबंधी सर्वनाम कसं ओळखायचं तर बघा त्याची व्याख्या घ्या वाक्यात पुढे येणाऱ्या सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात ठीक आहे ही काय आहे व्याख्या आहे या व्याख्यानुसार आपल्याला पुढचे शब्द ओळखायचे आहेत कोणत्या शब्दावरून संबंधी सर्वनाम आहे ओळखायचं आहे जो जी जे ज्या हे चार सर्वनाम आहेत या सर्वनामावरून आपल्याला संबंधी सर्वनाम ओळखायचं आहे ते कसं ओळखतात ते लक्षात ठेवा बघा हे जो जी जे जे आहे संबंध शब्द दिसले आणि याच्यासोबत एक नाही शब्द दुसरे जोडून येतात समजा इथं जी आलं तर मधामध्ये ते येणार इथं जो आलं पुढे तो येणार ते जी आलं तर ती येणार अशा शब्दावरून आपल्याला ओळखायचं आहे बघा उदाहरणावरून तुम्हालाही समजून जाईल जो अभ्यास करतो तो पास होतो यामध्ये जो या शब्दाला एन्रोडेड कॉमामध्ये आहे कोणत्या जो पण जो हा शब्द कशामध्ये येतो जो जी जे ज्या संबंधित सर्वनामामध्ये येतो आणि त्याच्यासोबत जो अभ्यास करतो तो पास होतो इथे जो तो हे जो आणि तो वाक्यामध्ये लगेच येतात जे ते जो तो जी ती जे ते असे शब्द येतात तेव्हा संबंधित सर्वनाम कन्फर्म आहे हे ओळखायचं बस वाक्यामध्ये जो जी जे ज्या हा शब्द आला की संबंधी सर्वनाम आहे प्रत्ययावरून आपल्याला ओळखायचा आहे ठीक आहे पुढचं उदाहरण घ्या जी बोलते ती करते जी बोलते ते करते याच्यामध्ये जी हा शब्द एनोडेड कॉमामध्ये आहे आणि सोबत जी सोबत ते आलेलं आहे जी ती पण जे ते असे शब्द येतात जी ते आणि जेव्हा जी, जी शब्द आलेला आहे जो जी जी ज्यामधला तेव्हा तो संबंधी सर्वनाम असतो पुढचं उदाहरण बघा जे चकाकते ते सोने नसते जे या शब्दाला एनोडेट कॉमा अंडरलाईन आहे जे शब्दावरून आपल्याला ओळखायचं आहे कोणता सर्वनाम आहे जो जी जे ज्यापैकी कोणताही एक सर्व सर्वनाम दिसलं तो कोणता असतो संबंधी सर्वनाम पुढचं उदाहरण बघा ज्याने प्रयत्न केले त्याला यश मिळाले ज्या या शब्दाला अंडरलाईन एनोडेड कॉमामध्ये आहे तर ज्या शब्द कशामध्ये येतो संबंधी सर्वनामामध्ये येतो बरोबर आणि तर ज्या जा, ज्याने त्याला ज्या त्या हे शब्द येतातच वाक्यामध्ये संबंधित सर्वनामामध्ये ते आपल्याला ओळखायला सोपं जातं ठीक आहे संबंधित सर्वनाम ओळखला तुम्ही एक पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे संबंधी सर्वनाम असलेल्या वाक्यात संबंधी सर्वनामाची संबंधित असणाऱ्या अनु सर्वनामाला अनुसंबंधी सर्वनाम असे म्हणतात मग अणुसंबंधी कोणते जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं इथं जे आहे इथं ते आहे याच्यामध्ये ते जो शब्द आहे तो काय आहे अणुसंबंधी सर्वनाम आहे इथं जो अभ्यास करतो तो पास होतो आहे ना जो तो याच्यामधला तो जो शब्द आहे तो अनुसंबंधी आहे याच्यामध्ये जी बोलते ते करते मधला जी ते याच्यामधला ते हा शब्द अनुसंबंधी आहे हे कळालं का जे सोबत येतात त्याला अनुसंबंधी म्हणलेला आहे एक संबंधित सर्व तुम्हाला काय डाउट असेल तर तुम्ही मला विचारू शकता कधीही ठीक आहे तर आपला सर्वनामाचा चौथा प्रकार बघायचा आहे आणि तो चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम मग प्रश्नार्थ सर्वनाम म्हणजे काय ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात साधी गोष्ट वाक्यामध्ये प्रश्न विचारला तर तो प्रश्नार्थक सर्वनाम असतो मग प्रश्नार्थक सर्वनाम ओळखण्यासाठी कोणते सर्वनाम वापरले असतील तर बघा कोण काय कोणी किंवा कधी हे सर्वनामं वापरलेली आहेत कोण काय कोणी किंवा कधी हे पाचवीपैकी आलेले शब्द जर प्रश्न विचारण्यासाठी वाक्यात उपयोग केला असेल तर तो प्रश्नार्थक सर्वनाम असतात उदाहरणावर तुम्हाला पूर्ण समजून जाईल लक्षात ठेवा पुढचं पहिलं उदाहरण घ्या तुझे नाव काय आहे काय हा शब्द एनोडेट कॉमामध्ये आहे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि काय हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे तर त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो बरोबर पुढचं बघा कोणी फोडला हा मठ कोणी हा एनोडेट कॉमामध्ये आहे शेवटी प्रश्न विचारलेला आहे मग कोणी हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी वाक्यामध्ये वापर केलेला आहे तेव्हा प्रश्नार्थक सर्वनाम होतं पुढचं घ्या कोण आहे रे तिकडे प्रश्न विचारण्यासाठी कोण या शब्दाचा वापर केला आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे प्रश्नार्थक वाक्यामध्ये शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असायलाच हवे ठीक आहे कोण या शब्दाने प्रश्न विचारला आहे आणि कोण काय कोणी किंवा कधी शब्द आले प्रश्न विचारण्यासाठी तर ते प्रश्नार्थक सर्वनाम असतात पुढचं उदाहरण घ्या मुंबईला गाडी केव्हा आहे केव्हा हा शब्द प्रश्न विचारतोय शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्नार्थक सर्वनाम होतो यावर्षी पाऊस कधी पडेल कधी हा शब्द वाकत प्रश्न विचारतोय प्रश्न विचारला म्हणजे तो काय असतो प्रश्नार्थक सर्वनाम जगी सर्वसुखी असा कोण आहे कोण हा शब्द ही वाक्यामध्ये प्रश्न विचारते बरोबर आणि जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा काय असतो प्रश्नार्थक सर्वनाम असतात ही गोष्ट लक्षात ठेवा कन्फर्म तुमचा एकही एक प्रश्न वाया जाणार नाही मी गॅरंटी देतो तुम्हाला प्रत्येक शब्द मी आता जो शिकवलेला प्रत्येक मुद्दा आहे तो तुम्हाला समजला असेल आणि नसेल समजला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला पूर्ण शिकवेन ठीक आहे आता सर्वनामाचा पाचवा प्रकार आहे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम एक गोष्ट लक्षात ठेवा सांगता आणि लक्षपूर्व लक्ष द्या कोण समजला नसेल तर पुन्हा रिव्हिजन पुन्हा व्हिडिओ रिव्हर्स करून बघा तुम्हाला डाऊट क्लिअर होऊन जातील नाही समजलं तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मॅसेजवर बोलू शकता ठीक आहे तर आपण पाचवा प्रकार पाहू सर्वनामाचा सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम याची व्याख्या घ्या कोण काय कोणी ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ही कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्या सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात लक्षात ठेवा कोण काय कुणी ही अशी जी सर्वनामे आहेत वाक्यामध्ये प्रश्न विचारला नाही या शब्दाने तर ती असतात सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आणि जर या शब्दाने जर प्रश्न विचारला तर ती प्रश्नार्थ सर्वनामे असतात आणि प्रश्न विचारला नाही तर ती सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असतात उदाहरणावरून समजून येईल कोणी कोणास बोलू नये कोणी या शब्द एनवॉडेड कॉमामध्ये आहे मग मला सांगा की प्रश्न विचारला काय कोणी या शब्दावरून नाही प्रश्न विचारला नाही म्हणजे तो सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असणार पुढचं उदाहरण घ्या कोणी यावे आणि टिकली मारून जावे आता कोणी या शब्दाने वाक्यात प्रश्न विचारला का नाही प्रश्न विचारला नाही म्हणजे तो शंभर टक्के वाक्य सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असते ठीक आहे पुढचं उदाहरण घ्या कोणी कोणास हसू नये वाक्यात प्रश्न विचारला काय कोणी या शब्दाने कोणी हायनब्रिडे कॉमामध्ये विचारले का नाही प्रश्न विचारला नाही म्हणजे शंभर टक्के काय असणार सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम कोणी यावे कोणी जावे प्रश्न नाही विचारला सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम पुढचं उदाहरण घ्या त्या दुकानात काय वाटेल ते मिळते काय शब्दाला लाइनब्रिड कॉमामध्ये आहे प्रश्न विचारला का नाही प्रश्न नाही म्हणजे शंभर टक्के सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम पुढचं उदाहरण घ्या माझ्या मुठीत काय आहे ते सांग पाहू इथे प्रश्न विचारला काय प्रश्नाथ चिन्ह आहे का नाही आणि जेव्हा प्रश्न विचारला नसेल तेव्हा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम वाक्य असते पुढचं उदाहरण घ्या कोण ही गर्दी वाक्यात कोण हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी आला नाही तेव्हा सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे शेवटचं उदाहरण घ्या काय हो ही महागाई काय हा शब्द वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी आलेला नाही त्याच्यामुळे हा शब्द सामान्य किंवा अनिच्छित सर्वनाम आहे आपला इथे पाचवा मुद्दा पाचवा प्रकार पण आपला इथे क्लिअर झालेला आहे आता सर्वनामाचा शेवटचा प्रकार राहिलेला आहे आणि तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम मग आत्मवाचक सर्वनाम कशाला म्हणतात व्याख्या बघा ही सर्वनामे कोणत्या तरी नामाच्या किंवा सर्वनामाच्या सर्वनामाच्या स्वतःबद्दल म्हणजे आत्म्याबद्दल येतात त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात मग ते कोणते शब्द असतात आपण स्वतः निज ह्या शब्दावरून आपल्याला आत्मवाचक सर्वनाम ओळखता येते ठीक आहे तर सर्वात महत्त्वाची टीप लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे हे ओळखण्यासाठी या या टीपचा तुम्हाला उपयोग पडेल आपण स्वतः ही सर्वनामे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात तेव्हा ती आत्मवाचक सर्वनामे होतात लक्षात ठेवा आत्मवाचक सर्वनाम ओळखण्यासाठी आपण स्वतः ही सर्वनामे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि जेव्हा नामाला किंवा सर्वनामाला हे आपण स्वतः जोडून आलं तेव्हा ती आत्मवाचक सर्वनामे असतात हे गोष्ट हे मुद्दा लक्षात ठेवा पाठच करून ठेवा उदाहरणावरून तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल लक्षात ठेवा मग उदाहरण बघा पहिलं उदाहरण घ्या मी स्वतः त्याला पाहिले स्वतः हा शब्द इनोडेट कॉमामध्ये आहे बरोबर मग स्वतः हा शब्द कोणासोबत आला आहे मीसोबत सर्वनामासोबत आला आहे मी हे काय सर्वनाम आहे सर्वनामासोबत स्वतः हा शब्द आला आहे मग तेव्हा ते कोणते सर्वनामे होतात आत्मवाचक सर्वनाम तुम्हाला वरच्या टीपवर चांगलेलं आहे इम्पॉर्टंट अंडरलाईन केलेलं आहे की हे पाठच करा म्हणून नामाला किंवा सर्वनामाला जोडून आपण स्वतः आलं तर ते आत्मवाचक सर्वनाम मग इथं सर्वनामाला जोडून आले ना, ना स्वतः कोणाला जोडून आले सर्वनामासोबत स्वतः आले मी हे काय आहे सर्वनाम आहे आणि सर्वनामासोबत जेव्हा जोडून आला शब्द आहे स्वतः तर तो तेव्हा की कशामध्ये कोणत्या प्रकारामध्ये येतं आत्मवाचक सर्वनामामध्ये येतं पुढचं उदाहरण बघा आपण स्वतः हे चित्र काढले का म्हणजे स्वतः एनोडेट कॉमामध्ये आहे ठीक आहे आणि स्वतः आपण सोबत आले आहे आपण हे काय आहे सर्वनाम आहे मग सर्वनामासोबत स्वतः आलेलं आहे आणि तेव्हा हे लक्षात ठेवा इथे आपण तुम्ही म्हणाल इथं आपण आहे इथं मी आहे आपला अंडरलाईन केलेला शब्द किंवा इन्वर्टेड इन्वर्टेड कॉमामध्ये केलेला शब्द कोणता आहे त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे बाकीच्या वाक्यावर आपल्याला काय घेण देणं नाही ठीक आहे लक्षात ठेवा तुम्ही मसाला आपण ही सर्वनामच आहे स्वतः बी सर्वनामच आहे आपला इन्वर्टेड कॉमा केला किंवा अंडरलाईन केला शब्द आपल्याला ओळखायचा आहे ओके त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे मग हे स्वतः इनवर्टेड कॉमा केला शब्द आहे मग स्वतः कोणासोबत आलेला आहे आपण या सर्वनामासोबत आले म्हणजे सर्वनामासोबत स्वतः आले तेव्हा आपण हे वाक्य कशामध्ये येते आत्मवाचक सर्वनामामध्ये येतं पुढचं उदाहरण बघा तो आपण होऊन सर्व काही सांगत असे एगनोडेट कॉमामध्ये केलेला शब्द कोणता आहे आपण आपण कोणासोबत आले तो या सर्वनामासोबत आले सर्वनामासोबत आपण हा शब्द आलेला आहे तेव्हा ते कशामध्ये येते आत्मवाचक सर्वनामामध्ये येते पुढचं उदाहरण घ्या सचिन आपण होऊन मदतीला आला या वाक्यामध्ये एनोडेड कॉमॉ केला शब्द कोणता आहे आपण मग आपण हा कोणासोबत आलेला आहे सचिनसोबत मग सचिन हे काय नाम आहे पण नामासोबत नामा आपण हा शब्द आलेला आहे त्याला काय म्हणतात आत्मवाचक सर्वनाम बरोबर नामासोबत आणि सर्वनामासोबत जर आपण आणि स्वतः हे शब्द आले तर ते आत्मवाचक सर्वनामता आणि नीज डायरेक्ट जरी आलं नीज आलं म्हणजे डायरेक्ट तुम्ही समजून घ्यायचं की आत्मवाचकमध्ये फक्त तुम्हाला आपण आणि स्वतःमध्ये तुम्हाला क्लिअर व्हावं लागतं समजून घ्यावं लागतं डोक्याचा थोडासा वापर करावा लागतो ठीक आहे पुढचं उदाहरण घ्या नागरिकाने स्वतः मतदान करावे स्वतः एनोडेट कॉमामध्ये शब्द आहे आणि स्वतः हा शब्द नागरिकाने आणि नागरिकाने हा काय नाम आहे नामासोबत नामा स्वतः आलेला आहे आणि जेव्हा नामासोबत आणि सर्वनामासोबत आपण स्वतः जे नाव येतं तेव्हा आत्मवाचक सर्वनामामध्ये येतं ठीक आहे पुढचं उदाहरण घ्या नीज पाखरे बाळासह बागडती नीज हा शब्द अंडरलाईन केला आहे आणि तो नीज हा शब्द आलेला आहे म्हणजे की तो आत्मवाचक सर्वनाम शंभर टक्के असणार आहे पुढचं उदाहरण घ्या त्याने स्वतःहून होकार दिला स्वतः शब्द एनोडेट कॉमामध्ये आहे स्वतः हा शब्द कोणासोबत आलेला आहे त्याने त्या काय सर्वनाम आहे सर्वनामासोबत स्वतः हा शब्द आलेला आहे तेव्हा तो आत्मवाचक सर्वनामामध्ये येतो पुढचं उदाहरण घ्या ती स्वतः अभ्यास करत होती ती स्वतः अभ्यास करत होती याच्यामधला स्वतः हा शब्द नोडेट कॉमामध्ये आहे आणि स्वतः हा शब्द ती या सर्वनामासोबत आलेला आहे आणि सर्वनामासोबत किंवा नामासोबत जर स्वतः आपण आला तर तेव्हा आत्मवाचक सर्वनाम होते तीच्या जागी आपण नाव घेऊ कोणाचं आरती स्वतः अभ्यास करत होती याच्यामधलं आरती नाम आहे नामासोबत स्वतः आलं ते काय असणार आत्मवाचक सर्वनाम मित्रांनो तुमचा मराठी व्याकरणामधला एकही प्रश्न मी जाऊ देणार नाही तुमच्याकडून मराठी व्याकरण मी पूर्ण शंभर टक्के कंप्लेंट कर कंप्लेंट करणार तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगणार आणि प्रत्येक गोष्ट क्लिअर करणार मराठी व्याकरणामधला एकही प्रश्न तुमचा जाणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्याबद्दल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे आपण पुढच्या लेक्चरला आपण शब्दाच्या जा, शब्दाच्या जातीमधला आपण विशेषण हा टॉपिक पुढच्या लेक्चरला घेऊन येत आहोत इथे आपला सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार इथे संपलेला आहे जय हिंद